नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 95 गावातील शेतकऱ्यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोने उभारले, मात्र आता गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या बाबतीत सिडको आणि शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या भूमीचा मालकी हक्क असलेल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोने लादलेल्या निर्णयाच्या विरोधात असून प्रकल्पग्रस्त स्वतःच्याच मालकीच्या भूमीत भाडेपट्ट्याने राहणार नाही असा इशारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी दिला. पनवेल शहरातील आगरी समाज हॉलमध्ये गरजेपोटी बांधकाम नियमन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लोकनेते दिबा पाटील, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी 24 जूनच्या नियोजित आंदोलनाप्रमाणे या विषयावरही आंदोलन करण्यात येणार असे सांगितले. लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज पनवेल तालुक्यामध्ये सिडको प्रकल्प ग्रामग्रस्त गावांमधल्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. मधल्या कालावधीमध्ये सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तची घरं बांधण्याच्या संदर्भामधला जो निर्णय शासनानं घेतलेला आहे, खरं तर सिडको प्रकल्पग्रस्त असतील किंवा ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यामधल्या भूमिपुत्रांनी लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं केलेलं आंदोलन आहे. या आंदोलनाच्या भीतीनं सरकारनं घाईघाईमध्ये हा प्रकल्पग्रस्तांची घरं ही नियमित करण्याच्या संदर्भामध्ये हा आदेश काढलेला आहे. या आदेशामध्ये कित्येक चूक आहे. फक्त राहत्या घराची जागा ही भाड्यानं देणार 250 मीटरपर्यंतच देणार, राहत्या घराच्या व्यतिरिक्तचं बांधकाम मंजूर त्या ठिकाणी नियमित करणार नाही, या अशा पद्धतीच्या ज्या सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी अन्यायकारक जाचक अशा पद्धतीच्या अटी आहेत, अशा अटींनी भरलेला हा आदेश रद्द करा, हीच खरं तर सगळ्यांची प्रतिक्रिया होती. पण आता या ठिकाणी सारी मंडळी जी आहेत ती सगळी संभ्रमित मधल्या कालावधीमध्ये आली. कारण सिडकोत याची माहिती सगळ्यांकडे पाठवते काय आणि सिडकोत हे मान्य असल्याबद्दलचा एक मसुदा पाठवते काय, याचा अर्थ असा की लोकांवरती हा निर्णय लादायचा हा शासनाचा प्रयत्न आहे. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत स्वीकारायला आम्ही तयार नाही, हेच आज इथल्या लोकांनी सांगितलं. येणाऱ्या कालावधीमध्ये ही सारी मंडळी आपापल्या गावामधल्या लोकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया या संदर्भात आम्हाला कळवतील आणि मग याच्या पुढच्या कालावधीमधली आंदोलनाची दिशा ठरेल. कातकरी उत्थान अभियानांतर्गत उरण तालुक्यातील विंधणे आदिवासी वाडीतील तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या शिबिरात जातीचे दाखले, रेशन कार्ड, वनहक्क दाखले यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार नरेश पेढवी, उरण सामाजिक संस्थेचे राजेंद्र मडवी, केअर ऑफ नेचर संस्थेचे राजू मुंबईकर, विंधणेचे उपसरपंच भारत डाकी यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तालुका अनेक विकास कामाची कामे सुरू आहेत. दापोली गावात स्थानिक आमदार विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. काम वेळेत आणि दर्जेदार करावे अशा सूचना यावेळी त्यांनी ठेकेदाराला दिल्या. भूमिपूजनावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष के एम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, माजी सदस्य सुजाता जितेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या विकास कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगीता ढेरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी उरण शहरात ई श्रम कार्ड वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. हॉटेल कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत शोभेची झाडे आणि फुलझाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. तसेच या ठिकाणी असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले. केअर ऑफ नेचरचे अध्यक्ष रायगड भूषण राजू मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल करत, कोटगावचे अध्यक्ष योगेश गोवारी, काळाधोंडा जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन नवनीत भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील टाकाची वाडी येथील आदिवासी नागरिकांची लोकांची पिण्याच्या पाण्याची वणवण सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून येणारी जलवाहिनी वारंवार तोडून टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थांना 25 किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे आणावे लागत आहेत. दामत भडवळ ग्रामपंचायत हद्दीतील भडवळ टाकाची वाडीमध्ये 85 कुटुंबांची वस्ती असून येथे 3 विहिरी आहेत. त्यापैकी एका विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तर अन्य 2 विहिरी जानेवारी महिन्यात कोरड्या पडतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाणी विहिरीत सोडून ग्रामस्थांची तहान भागवली जाते. मात्र गावातून येणारी जलवाहिनी वारंवार तोडण्यात येत असल्याने विहिरीपर्यंत पाणी पोहोचतच नाही. ज्या भागात जलवाहिनी तोडतात त्या ठिकाणी आदिवासी ग्रामस्थ थांबून राहतात, त्यामुळे आदिवासी ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे भडवळ टाकाची वाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात डोंगर पोखरण्यासाठी भूसुरुंग लावल्याने भेकू गावात मोठे दगड गोटे पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यानुसार ग्रामस्थांनी गुरुवारी अफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस निरीक्षक पवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तसेच निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करणार असल्याचे ठणकावून सांगितल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. खोपोली पोलीस ठाण्यात झालेल्या या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश कळसेकर, साजगाव ग्रामपंचायत सदस्य अजित देशमुख यांच्यासह भेकू ग्रामस्थ आणि अफकॉन कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी व्यवहार करताना सावध राहावे असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विपिन कुमार पांडे यांनी पेण येथे केले. आझादी महोत्सवानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पेण येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात विपिन कुमार पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बोगस फोन मेसेजेस मेल अपडेट्सचे मेसेज येतात ते डाउनलोड करू नका, वैयक्तिक माहिती देऊ नका अशा विविध सूचना केल्या. या मेळाव्याला SBIचे पेन शाखा व्यवस्थापक प्रवीण कुमार सिंग यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील पांगळोली गावातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या गोठ्याला बुधवारी अचानक आग लागली. या आगीत 4 गुरे होरपळली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला. पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई यांच्या आदेशानुसार तातडीने पंचनामा करण्यात आला. पांगळोळी येथील श्लोकांची शेत जमीन तोंडी भाड्याने घेऊन कसणारे परशुराम दाजी उपाळे यांच्या कुटुंबियांची केवळ म्हशी गायी या 4-5 पाळीव जनावरांवरच उपजीविका अवलंबून होती. मरावे परिकीर्ती रूपी उरावे या उक्तीप्रमाणे भेंडखळ येथील कैलासवासी लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांतर्फे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले. सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे भेंडखळ गावचे सुपुत्र स्वर्गीय लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून त्यांचा वारसा जोपासत पनवेल नेरे येथील वृद्धाश्रम, संगीता नितीन जोशी सामाजिक आणि विकास संस्था स्नेहकुंज आधारगृह येथे त्यांची मुलगी प्रियांशी ठाकूर यांच्या हस्ते रेशनच्या सामानाचं वाटप करण्यात आलं. युक्रेनवरून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्याबाबत भाजपा आयटी प्रमुख सतीश निकम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवी मुंबई सोशल मीडिया प्रमुख दीपक जगताप आणि नवी मुंबई मास मीडिया प्रमुख विनीत मोरे उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्याच्या या विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी कराव्यात आणि नॅशनल मेडिकल काउन्सिल तसेच PMO कडे त्यांचे प्रश्न मांडण्याची विनंती यावेळी करण्यात आली. सध्या युक्रेनमधील बहुतेक विद्यापीठे त्यांच्या मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्याने आयोजित करत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी लॅब्स मिळत नाही. या प्रश्नाकडे शिष्टमंडळाने डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांचं लक्ष वेधलं. सिडकोने वसवलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणी पुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. या संदर्भात भाजपचे खारघर तळोजा मंडळाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करत असल्याने भाजप पदाधिकारी आज सिडकोचा जाहीर निषेध करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर करणार आहेत. दरम्यान सिडकोच्या खारघर सेक्टर 14 आणि खारघर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सुरू असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम पूर्णपणे बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले आहे.
पनवेल महापालिकेचे सन 2021-22 च्या सुधारित आणि सन 2022-2023 चा कोणताही करवाढ नसलेला मूळ अर्थसंकल्प नगरसेवक हरेश केणी आणि अमर पाटील यांच्या सूचनांसह गुरुवारी मंजूर करण्यात आला. मात्र अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर चर्चा करण्याऐवजी केवळ त्या त्या पक्षाच्या नेत्यांचे आपल्या भाषणात नाव न घेतल्यामुळे विरोधकांनी गदारोळ करून सभात्याग केला. त्यामुळे पनवेलकरांच्या सोयी सुविधा महत्वाच्या की नेत्यांची नावे घेण्याचा केवळ उपचार महत्वाचा हाच प्रश्न पालिकेत चर्चेला जात होता. अर्थसंकल्पाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. उरण शहरातील आनंदनगर येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक आणि बालसंस्कार समाज मंदिर दिंडोरी यांच्या वतीने दर शनिवारी सायंकाळी 6-7 या वेळेत मोफत बालसंस्कार आणि शिशु संस्कार वर्ग घेतले जातात. गेले 6 वर्षापासून हे कार्य सुरू असून शहरातील 15 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांनी याचा लाभ घेतला आहे. या संस्कार वर्गात मुलांना प्रार्थना, स्तोत्र, मंत्र, पारंपरिक खेळ, महापुरुषांची माहिती, व्यायाम, सूर्य नमस्कार, संस्कार अशा विविध प्रकारची माहिती दिली जाते. मुलांच्या अंगी कोणते गुण असावे, मुलांच्या कला गुणांना विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. या संस्कार शिबिरात प्रतिनिधी सुरेखा सुनील फेगडे, साक्षी सुहास गवस, स्वाती घरत, अनिता परमार, दीपिका म्हात्रे या मेहनत घेत आहेत. पेण येथील प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कायम करणारे शशिकांत वाघमारे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रांत कार्यालयात घेण्यात आला होता. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी शशिकांत वाघमारे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार सुनील जाधव, प्रसाद कालेकर, अशोक गोंधळी, पालघरचे माजी अधिकारी श्रीधर मोकल यांच्यासह विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.